नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शाळा कॉलेजेस संबंधात अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचा निर्णय ठिकाणी घेण्यात आला आहे शाळा कॉलेजेस महाविद्यालय संबंधात। संपूर्ण माहितीपर असेल आपण बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे। तर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रॉपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नाशिक जिल्ह्यात 618 माध्यमिक शाळा सुरू झालेल्या आहेत कोरोनामुळे मित्रांनो पालक चिंतेत। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये शाळा कॉलेजेस या ठिकाणी हळूहळू सुरू होत आहेत, पण मित्रांनो कोरोनामुळे पालकांची चिंता या ठिकाणी खूप भयंकर वाढलेली आहे। तर मित्रांनो तुम्ही बातमी बघू शकता, कोरोनाची मित्रांनो दुसरी लाट ओसरल्यानंतर नाशिक जिल्ह्यात मित्रांनो 618 माध्यमिक शाळा या ठिकाणी मित्रांनो सुरू करण्यात आल्या आहेत। मात्र नियमित निर्जंतुकीकरण आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणाव्या तशा नसल्याने पालकांमध्ये मित्रांनो चिंता या ठिकाणी वाढलेली आहे। कोरोनाच्या दोन्ही लाटेंनी महाराष्ट्राला हादरवले आहे। गेल्या 2 वर्षापासून अनेक मुले शाळेत गेली नाहीत, अनेक विद्यार्थी प्ले ग्रुप अंगणवाडी वगळता थेट पहिलीत जातील, मात्र अजूनही राज्यात पूर्णतः शाळा सुरू झाल्या नाहीत। दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये महिन्याभरापासून कोरोना रुग्ण नाही तेथील शाळा सुरू केल्या जात आहेत। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ज्या गावामध्ये महिन्याभरापासून एकही रुग्ण नसेल त्यातील त्या ठिकाणी मित्रांनो शाळा सुरू या ठिकाणी मित्रांनो केल्या जात आहे। आणि ह्या नियमानुसार नाशिक जिल्ह्यातील मित्रांनो 618 माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। आणि या शाळांमध्ये कोरोनापूर्वीची विद्यार्थ्यांची उपस्थिती ही 107,285 इतकी होती, मात्र आता केवळ 62,165 विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत। पण मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर पालक उत्सुक या ठिकाणी नाहीत, तर त्याचं कारण असं आहे, राज्य सरकारने मित्रांनो शाळा सुरू केल्या असल्या तरी पालक मात्र मित्रांनो विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी उत्सुक नाहीत। अनेक शाळांमध्ये निर्जंतुकीकरण मित्रांनो केले जात नाही, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मित्रांनो म्हणाव्यात तशा नाहीत, या उपाययोजना लागू कराव्यात म्हणून सरकारने आदेशही काढलेले नाहीत, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी स्पेशल नकार दिला आहे, त्यामुळे पट संख्येत घसरण झालेली पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ज्या जशा या ठिकाणी उपाययोजना व्हायला पाहिजे होत्या तशा उपाययोजना या ठिकाणी केल्या जात नाही आहे, त्यामुळे मित्रांनो पालकसुद्धा या ठिकाणी घाबरत आहे की त्यांच्या मुलींना शाळेमध्ये पाठवायचं की नाही। तर मित्रांनो तुम्हाला अगोदर काय वाटतं, शाळा कॉलेजेस सुरू केले पाहिजे का की शाळा कॉलेज मित्रांनो पुन्हा या ठिकाणी मित्रांनो बंद केले पाहिजे, हे अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुम्हाला वाटत असेल की शाळा कॉलेज सुरू केले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर शाळा कॉलेज या ठिकाणी सुरू करा। आणि जर तुम्हाला वाटत असेल की शाळा कॉलेज बंदच ठेवले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर शाळा कॉलेज या ठिकाणी बंद ठेवा। सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका। आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी असाल, 10वी 11वी 12वी जर तुम्ही विद्यार्थी असाल महाराष्ट्र बोर्डामध्ये जर तुम्ही शिकत असाल, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे। अनाऊन्समेंट असे मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी सायन्समधून तुम्हाला काही डाऊट येत असेल किंवा मित्रांनो तुम्हाला डायग्राम या ठिकाणी येत नसेल किंवा तुमचे डायग्राम या ठिकाणी क्लिअर होत नसेल, कन्सेप्ट तुमचे क्लिअर होत नसेल किंवा तुम्हाला डायग्राम मित्रांनो या ठिकाणी ड्रॉ करता येत नसेल, तर तुमच्यासाठी मित्रांनो अनअकॅडमीने एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, एक महत्त्वाची तुम्हाला ऑफर घेऊन आली आहे। ऑफर असे मित्रांनो फ्रीमध्ये ऑफर आहे। आता विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये काय, तर मित्रांनो तुम्हाला फ्री कोणीही प्रोव्हाइड करत नाही, पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली, तुम्हाला शिकता येणार आहे फ्रीमध्ये, तुम्हाला फायदा घेता येणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची मी या ठिकाणी क्लासेस सांगणार आहे, एक क्लासेस मित्रांनो तुम्ही फ्रीमध्ये अटेंड करू शकता आणि फ्रीमध्ये तुमचे जे काही कन्सेप्ट ते क्लिअर करू शकता। आता कोणते क्लासेस असणार आहे आणि कसं अटेंड करायचे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। आणि मित्रांनो फ्रीमध्ये कोणकोण विद्यार्थी अटेंड करू शकता, तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो हे जे काही क्लासेस मी तुम्हाला सांगणार आहे या क्लासेसची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवर तुम्हाला फक्त क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल, ते पेज ओपन झाल्याच्या तुम्हाला त्या ठिकाणी एक कोड सांगितलं असेल, तर मित्रांनो तुम्हाला एक कोड टाकायचा आहे। कोड मित्रांनो आपल्या चॅनलचं असणार आहे, बघा AKN कॅपिटलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी AKN टाईप करायचे आहे। जे विद्यार्थी AKN कॅपिटलमध्ये टाईप करतील त्या विद्यार्थ्या मित्रांनो ह्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करता येणार आहे, म्हणून कोड लक्षात ठेवा, AKN वापरायचा आहे, कोड विसरू नका, AKN कोड वापरून तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये अभ्यास करू शकता। आता मित्रांनो क्लास कसं असणार आहे, तर मित्रांनो फ्रीज क्लासेस या ठिकाणी असणार आहे अनअकॅडमीतर्फे। पहिली क्लास असणार मित्रांनो बायोलॉजी मॅरेथॉन बाय पार्थ मोम्या। तर मित्रांनो ही जी क्लास असणार आहे तर
या क्लास मध्ये मित्रांनो जे काही 10वी चे विद्यार्थी असतील बायोलॉजी चे तर मित्रांनो 10वी चे विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजीचे संपूर्ण कांसेप्ट संपूर्ण डिटेल मित्रांनो या ठिकाणी क्लियर केले जाणार आहे. संपूर्ण डाउट या ठिकाणी सॉल्व केले जाणार आहे. संपूर्ण तुम्हाला ठिकाणी शिकवलं जाणार आहे. आता मित्रांनो ही क्लास कधी असणार आहे तर मित्रांनो ही क्लास प्रत्येक मित्रांनो सॅटरडे आणि संडेला 7:30 वाजता ही क्लास असते हिंदी आणि इंग्लिश मध्ये. मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर हिंदी लँग्वेज मध्ये तुम्ही या ठिकाणी शिकू शकता. तर मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जर ही जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. दुसरी क्लास जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो 11वी आणि 12वीचे विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आता मित्रांनो ही क्लास कोणती आहे फन सेशन फॉर HSC क्लास 11th अँड मित्रांनो 12th सायन्स. आता मित्रांनो ही जो क्लास असणार आहे ही क्लासमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर ठिकाणी शिकवणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये तुमचे जे काही केमिकल रिॲक्शन असेल किंवा मित्रांनो जे काही तुमचे ड्रॉइंग असेल किंवा मित्रांनो डायग्राम असतील तुम्हाला ठिकाणी समजत असेल तर इझिली तुम्हाला ठिकाणी समजवलं जाणार आहे. ड्रॉ तुम्हाला ठिकाणी इझिली करता येणार आहे. आता मित्रांनो ही क्लास कधी असणार आहे तर मित्रांनो 11 आणि 12 सप्टेंबरला ही क्लास असणार आहे. आणि ह्यामध्ये मित्रांनो लँग्वेज तुम्ही बघितल्या तर हिंदी इंग्लिश मराठी या तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही शिकू शकणार आहात 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फायदा घेऊ शकता. फ्रीमध्ये ही क्लास असणार आहे. फ्रीमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणीही प्रोव्हाइड करत नाही आहे तर तुम्हाला मित्रांनो फ्रीमध्ये आपल्या चॅनलमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे. तर लवकरात लवकर याचा फायदा करून घ्या. जर तुम्हाला फ्रीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम करायचा असेल किंवा मित्रांनो संपूर्ण तुमचे डाऊट संपूर्ण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुम्हाला फक्त क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पेज ओपन होईल. आणि पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरायचं आहे. जे विद्यार्थी कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरतील त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो फ्रीमध्ये त्या ठिकाणी शिकता येणार आहे 10वी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर कॅपिटलमध्ये एक एन कोड वापरायला विसरू नका. कोड लक्ष ठेवा तेव्हाच तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. आणि तुम्ही जॉईन होऊ शकणार नाही आहे. कॅपिटलमध्ये एक एन कोड वापरायला विसरू नका. आणि जर तुम्हाला मित्रांनो ॲडव्हान्समध्ये शिकायचं असेल तर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शनसुद्धा घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे फ्रीमध्ये क्लास आहे. लवकरात लवकर जॉईन व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि कॅपिटलमध्ये एक एन कोड वापरायला विसरू नका. महत्त्वाची सूचना होती. आता आपण मेन माहिती जाणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी महत्त्वाची बातमी अशी आहे. मुख्याध्यापकांची मित्रांनो कोंडी. आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एकीकडे शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र निर्जंतुकीकरण मित्रांनो आणि इतर लोक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी निधी दिला नाही. इतकेच काय मित्रांनो शाळेत सॅनिटायझर ठेवायचे म्हटले तरी खिशातून पैसे घालावे लागतात. या ढिसाळपणामुळे मित्रांनो पालकही विद्यार्थ्यांना पाठवायला तयार नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांची कोंडी झाली आहे. सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक मित्रांनो उपाययोजनेसाठी शाळांना थोडाफार निधी दिला तर यातून मार्ग निघू शकतो असं अडकिनी मित्रांनो मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे. आता तिसरी लाटेची मित्रांनो अडकिनी भीती आहे. नाशिकमध्ये सध्या रोज कमी कोरोना रुग्ण निघत असले तरी अजूनही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर नागरिक बिंदास्त फिरताना दिसत आहे. शहरातील पंचवटी द्वारका मुंबई नाका कॉलेज रोड गंगापूर रोड अशोक मार्ग मुख्य बस स्थानक परिसर या भागातील मित्रांनो बहुतांशी जण नियमांचे पालन करीत नाहीत. मास्क हल्ली क्वचित जणच मित्रांनो वापरतात. अनेक ठिकाणी गर्दी होते. शहरात विविध आंदोलने मित्रांनो सुरू असतात. हे पाहता तिसरी लाट आल्यास तिला आवरणे नक्कीच कठीण होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. व्हिडिओला शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.